हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. लास्ट टाइम आपण रोलिंग मोशन स्टडी करत होतो. रोलिंग मोशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल एज वेल एज रोटेशनल मोशन. म्हणजे एकाच वेळी ती बॉडी ट्रान्सलेट पण होते फी या स्पीडनं, आणि त्याचबरोबर ओमेगा या अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट पण होते. ओके, आणि रोलिंग मोशन मध्ये आपण बघितलेलं आहे, देर आर टू टाइप्स ऑफ रोलिंग मोशन, दॅट इज प्युअर रोलिंग मोशन अँड द इम्प्युअर रोलिंग मोशन. तर प्युअर रोलिंग मोशन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये there is no slipping motion. Okay, म्हणजे ती बॉडी अजिबात रोल होत असताना सरफेसवर ग्राउंडवर घसरत नाही, स्लिप होत नाही. ओके, अँड देर इज अ इम्प्युअर रोलिंग इन विच बॉडी स्लिप्स व्हाइल रोलिंग. आता याच्यामध्ये डिफरंट पॉईंटचे व्हेलॉसिटी आपण बघितलेलं आहे, डिफरंट पॉईंटची रिझल्टंट व्हेलॉसिटी. एखादी बॉडी रोल होत असेल तर डिफरंट पॉईंटला व्हेलॉसिटी, रिझल्टंट व्हेलॉसिटी किती असते याचं कॅल्क्युलेशन देखील आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. आता डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए पॉइंट से रिलेटेड काही इम्पॉर्टंट इथं नोट्स आहेत. ओके, ते व्यवस्थित तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल. आता ज्यावेळी एक कम्प्लीट रिव्होल्युशन होणार आहे, त्यावेळी सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सनं पुढे जाणार आहे. बघा इम्पॉर्टंट नोट्स, व्हेन युअर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सेंटर ऑफ मास, डिस्टन्स traveled by COM, center of mass, म्हणजे हा सेंटर, सेंटरचा जो पॉइंट आहे त्यानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, इन वन रिव्होल्युशन. इन वन रिव्होल्युशन म्हणजे एक रिव्होल्युशन कम्प्लीट झालं तर ती बॉडी पुढे कुठे तरी गेलेली असणार आहे. तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सेंटर ऑफ मास इन वन रिव्होल्युशन इज इक्वल टू असणार आहे 2π इंटू रेडियस ऑफ दॅट फील असणार आहे, 2π इंटू रेडियस ऑफ दॅट फील. सो दिस इज द डिस्टन्स. किंवा डिस्प्लेसमेंट देखील एक्झॅक्टली तेवढीच येणार आहे, कारण सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली काय करतो, स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करतो. डिस्टन्स पण लिहू शकतो किंवा इथं डिस्प्लेसमेंट ऑफ द सेंटर ऑफ मास देखील घेऊ शकते. डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट. ओके, याच्यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉटम पॉइंट. ओके, बॉटम पॉइंट म्हणजे फील्डचा जो बॉटम पॉइंट आहे विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड, त्यानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स इन वन कम्प्लीट रिव्होल्युशन. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉटम पॉइंट इन वन कम्प्लीट रिव्होल्युशन, वन कम्प्लीट रिव्होल्युशन. ओके, म्हणजे बॉडी रोल होत पुढे जाणार आणि एक कम्प्लीट रिव्होल्युशन झाल्यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉटम पॉइंट, ओके, इन वन कम्प्लीट रिव्होल्युशन इज 8R. येतं 8R. हे 8R काय येतं बघा, सपोज दिस इज द व्हील जे हॉरिझॉन्टल सर्फेसवर रोल होत आहे विदाउट स्लिपिंग, म्हणजे प्युअर रोलिंग मोशन येतं. ओके, हा बॉटम पॉइंट आहे A. ज्यावेळी या फील्डचं एक कम्प्लीट रिव्होल्युशन होणार आहे त्यावेळी बॉडी जी आहे ना ती इथं गेलेली असणार आहे कुठेतरी. ओके, एक रिव्होल्युशन कम्प्लीट झाल्यानंतर सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सनं पुढे जाणार आहे, सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली स्ट्रेट लाईननं ट्रॅव्हल करणार आहे, आणि तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, एक्झॅक्टली 2π R. एवढं सेंटर ऑफ मास इथं असणार आहे, तो इथं जाणार आहे. सेंटर ऑफ मास विल ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट ऑफ 2π R. परंतु हा जो सेंटरचा जो सॉरी बॉटमचा जो पॉईंट आहे तो कसा ट्रॅव्हल करणार आहे, इट विल ट्रॅव्हल अलॉंग अ सायक्लॉइड पाथ लाईक दिस. याला काय म्हणतो आपण, सायक्लॉइड असं म्हणतो. आणि या सायक्लॉइड पाथची लेंथ असते एक्झॅक्टली 8R एवढी. ओके, त्याच्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस बॉटम पॉइंट ऑफ द फील इन अ वन कम्प्लीट रिव्होल्युशन विल बी इक्वल टू 8R. ओके, आता बॉटम पॉईंटची डिस्प्लेसमेंट जर विचारली तर डिस्प्लेसमेंट एक्झॅक्टली किती येणार आहे, 2π R येणार आहे. स्ट्रेट लाईन लेंथ ना, फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन स्ट्रेट लाईन लेंथ. बॉटम पॉईंटची डिस्प्लेसमेंट इन वन कम्प्लीट रिव्होल्युशन 2π R येणार, परंतु डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मात्र काय येणार आहे, दॅट इज इक्वल टू 8R येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, बॉडी ज्यावेळी रोल होते त्यावेळी काय होणार आहे, फक्त सेंटर ऑफ मास स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करतो आणि बाकीचे सगळे पॉईंट जे आहेत ते कर्व्ड पाथनं ट्रॅव्हल करतात. ओके, कर्व्ड पाथनं ट्रॅव्हल करतात आणि त्यांचा पाथ कुठला असतो, सायक्लॉइड पाथ. हे लक्षात ठेवा, सायक्लॉइड हा एक
अपन काय बनू शकतो, ग्राफचा एक टाइप आहे. ओके, सो इन रोलिंग मोशन, इन रोलिंग मोशन ओनली सेंटर ऑफ मास, म्हणजे त्या व्हीलचा सेंटर ट्रॅव्हल्स ओके, ओनली सेंटर ऑफ मास ट्रॅव्हल्स अलॉंग स्ट्रेट लाईन. Straight line and all other points travels along cycloidal path. बाकीचे सगळे पॉइंट जे आहेत ते मात्र काय होतात, सायक्लॉइड पाथन ट्रॅव्हल करताय. ओके, याच्या से रिलेटेड आणखी डिस्प्लेसमेंट से रिलेटेड आणखी एक क्वेश्चन बघूया. ओके, सपोज याच्यामध्ये असा क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ बॉटम पॉइंट ऑफ द व्हील ओके इन हाफ रिव्होल्यूशन. ओके, सपोज पुन्हा एकदा बघा, व्हील ऑफ रेडियस आर कॅपिटल आर is rolling without slipping, then what is displacement of bottom point in half revolution. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन कसं येणार बघा. सपोज दिस इज द इनिशियल पोझिशन ऑफ द व्हील ओके, ज्याची रेडियस किती आहे, कॅपिटल आर आहे, अँड दिस इज रोलिंग विदाउट स्लिपिंग ऑन ए हॉरिझॉन्टल ग्राउंड. तर हाफ रिव्होल्युशन मध्ये सपोज बॉडी इथं गेलेली आहे, इन हाफ रिव्होल्युशन बॉडी हॅज मूव्ह टू दिस पोझिशन. आता डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायची आहे, कोणाची डिस्प्लेसमेंट काढायची आहे, बॉटम पॉईंटची, म्हणजे जो फील्डचा बॉटम पॉईंट आहे तो सुरुवातीला इथं असणार आहे. हाफ रिव्होल्युशन मध्ये काय होणार, तो टॉप मोस्ट पोझिशनला जाऊन पोहोचणार, म्हणजे दिस इज इनिशियल पोझिशन, दिस इज द फायनल पोझिशन. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेट लाईन लेंथ असणार आहे, फ्रॉम ए टू बी स्ट्रेट लाईन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग ही कशी फाइंड आउट करू शकतोय, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, this is equal to diameter of the wheel, that is 2r, ani half revolution madhe complete revolution madhe body ki wheel kiti na travel karnar aahe, half complete revolution madhe 2 pi ma half revolution madhe pi ma ite the right angle triangle milala ita apan pythagoras theorem use karu shakto. Okay, so therefore this is the displacement s, so s square is equal to pi r square plus 2r square. So s square is equal to r square, जर कॉमन काढलं तर इन ब्रॅकेट पाय स्क्वेअर काय येणार आहे, प्लस 4 येणार आहे. सो डिस्प्लेसमेंट विल बी इक्वल टू आर अंडर रूट पाय स्क्वेअर प्लस 4, ही डिस्प्लेसमेंट येणार आहे. हे जर डिस्टन्स विचारलं, ओके, सो हा पार्ट कुठला आहे, दिस इज द पार्ट ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे, डिस्टन्स हाफ रिव्होल्युशन मध्ये बॉटम पॉइंट काय होणार, बॉटमचा जो पॉइंट आहे तो टॉपला जाऊन पोहोचणार आहे. ओके, तर हाफ रिव्होल्युशन मध्ये ट्रॅव्हल झालेलं डिस्टन्स मात्र असणार आहे 4r, कारण 1 कंप्लीट रिव्होल्युशन मध्ये डिस्टन्स किती होतं, 8r होतं, त्याचा हाफ होणार आहे एक्झॅक्टली, दॅट इज द 4r. सो डिस्प्लेसमेंट येणार आहे आर अंडर रूट पाय स्क्वेअर प्लस 4, आणि डिस्टन्स येणार आहे दॅट इज इक्वल टू 4r. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, दॅट इज द एक्सप्रेशन फॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी.
और वो लिंक काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला आप कहलाता बगैसा है। ओके सपोज देर इज अ सर्क्युलर बॉडी ओके एंड इट इज रोलिंग, रोलिंग म्हणजे पुन्हा एकदा बघा ती रोटेट पण होते ओमेगा या स्पीडनं आणि ट्रान्सलेट पण होते ओके फी या स्पीडनं आणि पुन्हा एकदा इथं काय आहे रोलिंग विदाउट स्लिपिंग आहे। रोलिंग विदाउट स्लिपिंगला काय होतं लक्षात घ्या ओमेगा कॅपिटल आर इज इक्वल टू काय होतं फी होतं रोलिंग विदाउट स्लिपिंग असेल तरच बरोबर आणि रोलिंग विथ स्लिपिंग असेल तर एकतर ओमेगा तरी जास्त असणार आहे किंवा फी तरी जास्त असणार आहे दोन्हीपैकी एक कोणतरी जास्त असणार आहे रोलिंग विथ स्लिपिंग मध्ये ठीक आहे। तर रोलिंग विदाउट स्लिपिंगची आपण कायनेटिक एनर्जी काढायला लागलोय एक बॉडी रोटेट होत होत पुढे ट्रान्सलेट पण व्हायला लागली ओके बघा लेट हिअर आय म्हणजे काय असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फील असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट फील ओके त्याच्यानंतर आर म्हणजे काय असेल रेडियस ऑफ फील असेल रेडियस ऑफ फील ओके आफ्टर दॅट के म्हणजे काय असेल सपोज रेडियस ऑफ गायरेशन असेल के इज द रेडियस ऑफ गायरेशन यम इज द मास ऑफ दॅट फील ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेशन अँड फी म्हणजे काय असणार आहे दॅट इज लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे लिनियर व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी ओके आता याच्यामध्ये रोलिंग मोशन इज कॉम्बिनेशन ऑफ रोलिंग मोशन इज कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल मोशन ओके रोलिंग मोशन हे ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन या दोन मोशनचं काय आहे कॉम्बिनेशन आहे बरोबर देअरफोर टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार आहे इट इज द सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इट इज द सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ओके टोटल कायनेटिक एनर्जी इज द सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड द टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी सो कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे हाफ एम व्ही स्क्वेअर आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते हाफ आय ओमेगा स्क्वेअर बरोबर टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय ओमेगा स्क्वेअर ही टोटल कायनेटिक एनर्जी असणार आहे म्हणजे टोटल म्हणजे रोलिंग कायनेटिक एनर्जी हाच फॉर्म्युला परत आपण थोडासा मॉडिफाय करूया हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एम के स्क्वेअर असणार आहे ओके मास इंटू रेडियस ऑफ गायरेशन स्क्वेअर ओके म्हणजे आता मोमेंट ऑफ इनर्शिया किती घेतोय आपण डिस्क असेल तर एम आर स्क्वेअर बाय टू रिंग असेल तर एम आर स्क्वेअर बरोबर आहे ना सॉलिड स्पिअर असेल तर टू बाय फाईव्ह एम आर स्क्वेअर हॉलो स्पिअर असेल तर 2 बाय 3 एम आर स्क्वेअर या पद्धतीने आयचे फॉर्म्युले येणार आहे जनरल फॉर्म्युला काय येणार एम के स्क्वेअर वेअर के इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ दॅट बॉडी के बॉडीनुसार काय होणार आहे चेंज होणार आहे इंटू ओमेगा म्हणजे काय येणार आहे इन प्युअर रोलिंग ओमेगा आर इज इक्वल टू फी असतं ना म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे फी बाय आर येणार आहे सो फी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ओमेगा म्हणजे काय असणार आहे फी बाय आर असणार ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू फी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आता याच्यामध्ये हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन काढू शकतो मी दोन्ही टर्ममध्ये कारण दोन्ही टर्ममध्ये हाफ एम व्ही स्क्वेअर आहे तर फर्स्ट टर्म मधलं वन बाकी राहणार आहे आणि सेकंड टर्म मधलं के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर फक्त राहणार आहे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ओके सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टोटल कायनेटिक एनर्जी और रोलिंग कायनेटिक एनर्जी
सो एखाद्या वेळी रोल होत असेल तर त्याची टोटल कायनेटिक एनर्जी किंवा रोलिंग कायनेटिक एनर्जी असणार आहे इज हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरच्या व्हॅल्यू पण तुम्हाला पाठ पाहिजेत. डिफरंट बॉडीजला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरच्या व्हॅल्यू किती आहेत? तर रिंगसाठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असतं 1. ओके, त्याच्यानंतर डिस्कसाठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असतं एक्झॅक्टली 1/2. म्हणजे आर ची व्हॅल्यू जी आहे इथं ठेवली तुम्ही, सॉरी के ची व्हॅल्यू जी आहे इथं ठेवली या फॉर्म्युल्यामध्ये, तर तुम्हाला हे फॉर्म्युले मिळतील. ओके, सॉलिड स्पियर जर असेल, सॉलिड स्पियर, तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू येते 2/5. आणि हॉलो स्पियर, हॉलो स्पियरला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू असते दॅट इज 2/3. ओके, डिस्क किंवा ही व्हॅल्यू कोणाला आहे? सॉलिड सिलिंडरला देखील आहे. सॉलिड सिलिंडर, सॉलिड सिलिंडर रोल होत असेल तर रिंग किंवा हॉलो सिलिंडरला ही व्हॅल्यू येते. लक्षात आलं? तर ह्या के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरच्या व्हॅल्यू पण पाठ करून ठेवा या व्यवस्थित. रिंग किंवा हॉलो सिलिंडरला व्हॅल्यू असणार आहे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू 1 असते. डिस्कला, डिस्क किंवा सॉलिड सिलिंडरला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू असते 1/2. ओके, सॉलिड स्पिअरला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू असते 2/5 सॉलिड स्पिअरला. आणि हॉलो स्पिअरला असते के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू 2/3. तर या पद्धतीने या व्हॅल्यूज आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार टोटल कायनेटिक एनर्जी चे फॉर्म्युले डिफरंट येऊ शकतात. डिफरंट बॉडी म्हणजे रिंग रोल होत असेल तर वेगळा फॉर्म्युला येणार आहे, डिस्क रोल होत असेल तर वेगळा फॉर्म्युला. जनरल, इन जनरल रोलिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे? 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² / r². दिस इज द इन जनरल फॉर्म्युला. हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 + k² / r². ओके, तर पुन्हा एकदा बघा हे कायनेटिक एनर्जीचे सगळे कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले बघा. ट्रान्सलेशनल किंवा के ई ट्रान्सलेशनल असं म्हणूया, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर्म्युले, हे सगळे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल चा फॉर्म्युला असतो 1/2 mv². कायनेटिक एनर्जी रोटेशन चा फॉर्म्युला असणार आहे 1/2 ω² किंवा त्यालाच आपण लिहू शकतो 1/2 mv² k² / r², 1/2 mv² इंटू, इथं बघा डेरिव्हेशन मध्ये आलेला आहे 1/2 ω² म्हणजेच काय येतं? 1/2 mv² इंटू k² / r² आणि कायनेटिक एनर्जी टोटल दॅट इज रोलिंग कायनेटिक एनर्जी त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² / r². ओके, हे तीन फॉर्म्युले फॉर रोलिंग मोशन खूप इम्पॉर्टंट आहेत रोलिंगसाठी. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल 1/2 mv², कायनेटिक एनर्जी रोटेशनल 1/2 mv² इंटू k² / r² अँड टोटल एनर्जी येणार आहे 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² / r². आणि या k² / r² व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून ठेवाव्या लागणार आहेत. ओके, सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून ठेवा लागणार आहे. याच्यानंतर नेक्स्ट, नेक्स्ट इज काही वेळेला असं विचारलं जातं की व्हॉट इज द रेशो ऑफ ट्रान्सलेशनल टू टोटल कायनेटिक एनर्जी फॉर द डिस्क ऑर व्हेन डिस्क इज रोलिंग. व्हॉट इज द रेशो ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी टू द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, म्हणजे इथं कशाचाही रेशो विचारला जाऊ शकतात. ट्रान्सलेशनल टू रोटेशनल किंवा ट्रान्सलेशनल टू टोटल किंवा रोटेशनल टू टोटल असा कुठलाही रेशो विचारला जाऊ शकतो. तर या रेशोच्या व्हॅल्यू काय येणार होता? कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल टू कायनेटिक एनर्जी रोटेशनल. ओके, याचा रेशो काय येणार बघा, 1/2 mv² 1/2 mv² कॅन्सल होणार आहे आणि 1/1 + k² / r² म्हणजे आर स्क्वेअर बाय काय होणार आहे? के स्क्वेअर होणार आहे. त्यावेळेला ही रेशो पण कॅल्क्युलेट करायला सांगितले जातं. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल टू कायनेटिक एनर्जी टोटल, टोटल मध्ये किती ट्रान्सलेशनल आहे हे जर विचारलं
तर ट्रान्सलेशनल मध्ये हाफ एमव्ही स्क्वेअर आहे, रोटेशनल सॉरी टोटल मध्ये देखील हाफ एमव्ही स्क्वेअर आहे. हे दोन्ही काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. सो वन अपॉन वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, अँड थर्ड फॉर्म्युला दॅट इज कायनेटिक एनर्जी रोटेशनल डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी टोटल. याचा फॉर्म्युला येणार आहे हाफ एम ए स्क्वेअर दोन्ही मधलं कॅन्सल होईल, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर येणार आहे. ओके, काही वेळेला हे रेशो पण कॅल्क्युलेट करायला सांगितले जातात. फॉर एक्झाम्पल सॉलिड स्पियर इज सपोज रोलिंग, सॉलिड स्पियर इज रोलिंग, असा क्वेश्चन आला की सॉलिड स्पियर रोल होतोय, तर व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. क्वेश्चन काय बघा, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, असा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सलेशनल कायनेटिक, म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जीचा किती पार्ट ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे, फ्रॅक्शन म्हणजे किती पार्ट आहे त्याचा. म्हणजे थोडक्यात काय करायचं, आपल्याला कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी टोटल हा रेशो काढायला सांगितलाय. टोटल मधला किती पार्ट, किती फ्रॅक्शन ट्रान्सलेशनल आहे. ओके, टोटल मधला किती पार्ट ट्रान्सलेशनल आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे ट्रान्सलेशनल बाय टोटल हा रेशो काढायचा आहे. तर ट्रान्सलेशनल बाय टोटलचा रेशो काय असतो, वन अपॉन वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असणार आहे. सो वन अपॉन वन प्लस के. आता सॉलिड स्क्वेअरला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू पाठ पाहिजे, दॅट इज 2/5 येणार. ओके, अँड देअरफोर कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी टोटल याचा रेशो येणार आहे 1 upon 1 plus 2/5, दॅट इज इक्वल टू 7/5, म्हणजे किती येणार आहे, 5/7 येणार आहे. टोटल जर 7 असेल तर त्याच्यातली 5 काय असणार आहे, ट्रान्सलेशनल असणार आहे. आणि मग रोटेशनल किती असणार आहे, 2 असणार आहे, 2/7. म्हणजे याच्यावरूनच काय करू शकतो आपण, कायनेटिक एनर्जी रोटेशनल तो कायनेटिक एनर्जी टोटलचा रेशो पण काढू शकतो. 1 minus 5/7 म्हणजे 2/7 येणार. ओके, तर या पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ते रेशो मध्ये विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी टोटल कायनेटिक एनर्जी ट्रान्स म्हणजे तीन कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले पाठ करून ठेवा, आणि त्याचबरोबर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरच्या ज्या सगळ्यांच्या व्हॅल्यू आहेत त्या पाठ करून ठेवा. रिंग, बेस, सॉलिड स्पियर, हॉलो स्पियर या सगळ्यांच्या के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरच्या व्हॅल्यू ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा, रिंग साठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असतो 1, डिस साठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असणार आहे हाफ, सॉलिड स्क्वेअरला 2/5 आणि हॉलो स्क्वेअरला 2/3. ओके, लक्षात ठेवायला व्हॅल्यू सोपे आहेत. रिंगची के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू हॉलो सिलिंडरला देखील आहे, आणि सॉलिड सिलिंडर आणि डिस्कची के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू हाफ आहे. लक्षात येत आहे, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. किंवा असं पण याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सगळ्या या सगळ्या बॉडी ज्या आहेत, सगळ्या बॉडी सेम स्पीडनं रोल व्हायला लागलेत, तर कुणाची रोलिंग कायनेटिक एनर्जी म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त असणार आहे, सेम स्पीडनं रोल व्हायला लागलेत. म्हणजे आता हाफ एम व्ही स्क्वेअर सगळ्यांचं मास तेवढंच आहे असं दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, आणि सगळ्यांचं फी पण सेम आहे. म्हणजे ज्याचं 1 plus k² / r² म्हणजे ज्याचं के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जास्त असणार आहे त्याची काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी जास्त असणार आहे. आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कोणाची आहे, बघा, रिंगची सगळ्यात जास्त आहे. आणि त्याच्यामुळे रोलिंग कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त कोणाची असणार आहे, रिंगची. लक्षात येत आहे. सो के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे रिंग साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणासाठी येणार, बघा, नेक्स्ट येणार आहे हॉलो स्पियर साठी, दॅट इज 0.66 येणार ना. त्याच्यानंतर येणार आहे डिस्क साठी 0.5, आणि सगळ्यात शेवटी कोणाचे येणार आहे, सॉलिड स्पियर, दॅट इज 0.4. व्हॅल्यूज बघा, इथं 1 आहे, इथं 0.5 आहे, 1/2, म्हणजे 2/4 म्हणजे 0.4 आहे,
हॉलो स्क्वेअर ला आहे 0.66, म्हणजे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त रिंगला असते, त्याच्यानंतर असते हॉलो स्पिअरला, त्याच्यानंतर असते डिस्कला, आणि सगळ्यात कमी व्हॅल्यू के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची आहे सॉलिड स्पिअरला, दॅट इज 0.4. ओके, आता रोलिंग मोशन से रिलेटेड आणखी एक आपल्याला डेरिवेशन बघायचं आहे. ओके, दॅट इज रोलिंग मोशन डाउन द इन्क्लाइन प्लेन. रोलिंग मोशन डाउन द इन्क्लाइनड डाउन द इन्क्लाइन प्लेन, म्हणजे एक बॉडी जी आहे ती अलॉंग द इन्क्लाइन प्लेन काय व्हायला लागले, खाली ट्रॅव्हल करायला लागले. So this is one inclined plane. तो बॉडी जी आहे ती सुरुवातीला टॉप मोस्ट पोझिशनला आहे. ओके, दिस इज द बॉडी विच इज ऍट द टॉप मोस्ट पोझिशन, अँड ही स्लाइड होत खाली येत नाही तर रोल होत खाली लागले. ओके, सो इट इज रोलिंग विदाउट स्लिपिंग पुन्हा एकदा. ओके, स्लिप न होता खाली यायला लागले. तर याला दोन्ही एकाच वेळी दोन्ही व्हेलॉसिटी पण व्हेलॉसिटी असणार आहेत, एक म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि दुसरी अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, तर एक बॉडी जी आहे ते इन्क्लाइन प्लेन वर, ओके, ज्याचं इन्क्लिनेशन किती आहे थीटा आहे, या प्लेन वरून काय केलेले आहे, सोडून दिलेले आहे. सोडून दिले म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी काय असणार आहे, झिरो असणार. आणि ग्रॅव्हिटीमुळं जसं बॉडी खाली खाली येईल तसं काय होणार आहे, त्याची व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी वाढत वाढत जाणार आहे. तर ज्यावेळी ही बॉडी बॉटम पोझिशनला इथं पोहोचलेली असेल त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी काय असणार, ते व्हेलॉसिटी सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सपोज बॉडी जी आहे ती एच हाईट मधून खाली येते, सुरुवातीला सेंटर जो आहे तो इथं होता, द फायनली सेंटर जो आहे तो इथं येणार आहे. ओके, तर बॉडी जी आहे ती काय होते, एच एवढ्या डिस्टन्स मधून, एच एवढ्या हाईट मधून, व्हर्टिकल हाईट मधून काय होते, एच एवढ्या व्हर्टिकल हाईट मधून बॉडी खाली येते. तर ज्यावेळी ती बॉटम मोस्ट पोझिशनला पोहोचलेली असणार आहे त्यावेळी त्याला काहीतरी अँग्युलर व्हेलॉसिटी आणि काहीतरी लिनियर व्हेलॉसिटी व्ही असणार आहे. तर ही लिनियर व्हेलॉसिटी व्हेन इट रिचेस द बॉटम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कसं होणार बघा, कन्सिडर ए बॉडी रोलिंग डाऊन द इन्क्लाइन प्लेन, रोलिंग डाऊन द इन्क्लाइनड plane, rolling down the inclined plane. याच्यामध्ये h काय आहे, vertical height आहे, h is the vertical height. ओके, त्याच्यानंतर थीटा म्हणजे काय आहे, अँगल ऑफ इन्क्लाइन प्लेन. विथ हॉरिझॉन्टल. ओके, थीटा इज द अँगल ऑफ इन्क्लाइन प्लेन विथ हॉरिझॉन्टल. त्याच्यानंतर आर काय असणार आहे, रेडियस ऑफ दॅट फील असणार आहे, आर इज द रेडियस ऑफ फील. ओके, के इज इक्वल टू काय असणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन असणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन. ओके, म्हणजे ती बॉडी कुठली कुठली आहे त्याच्यावरून त्याची रेडियस ऑफ गायरेशन ठरणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन. ओके, आता सुरुवातीला आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे व्हेलॉसिटी व्हेन बॉडी रिचेस टू द बॉटम पोझिशन. सुरुवातीला व्हेलॉसिटीचं कॅल्क्युलेशन करूया, व्हेलॉसिटी व्हेन बॉडी रीच बॉटम. ओके, आता इथं काय करूया, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरूया. दिस इज इनिशियल पोझिशन ए, दिस इज द फायनल पोझिशन दॅट इज बी. ओके, तर व्हेलॉसिटी व्हेन इट रिचेस बॉडी रिचेस बॉटम हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे.
बघा तर बाय लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, बाय लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, आता ज्यावेळी बॉडी रोल होत खाली येणार आहे त्यावेळी काय होणार आहे, एनर्जी कंजर्वेशन होणार आहे. म्हणजे टोटल एनर्जी ऍट ए जेवढा असणार आहे तेवढंच काय होणार आहे, टोटल एनर्जी ऍट बी असणार आहे. म्हणजे टोटल एनर्जी इथं काय होत नाही, चेंज होत नाही. ओके, टोटल एनर्जी इज नथिंग बट सम ऑफ द कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. तर बाय लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी काय होणार बघा, टोटल एनर्जी ऍट ए मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, टोटल एनर्जी ऍट बी असलं पाहिजे. टोटल एनर्जी ऍट ए म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए. टोटल एनर्जी ऍट बी म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी ऍट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट द बी. आता ए पोझिशन पासून बॉडी रिलीज केली म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी झिरो असणार आहे किंवा इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी झिरो असणार आहे ए पोझिशनला, त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी तर काय झिरोच येणार आहे, त्याच्यामुळे ती काय लिहायची गरज नाही. ए पोझिशनला असताना ती एच एवढ्या हाईटला आहे आणि एच एवढ्या हाईटला पोटेन्शियल एनर्जी किती असते, एम जी एच असते, इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट बी. बी बी पोझिशनला बॉडी काय व्हायला लागली आहे, फी या स्पीडनं खाली यायला लागली आहे. ओके, परंतु बी ला ती बॉडी रोल पण व्हायला लागली, म्हणजे इथं आपल्याला रोलिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. बी पोझिशनची कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर येणार आहे आणि बी पोझिशनची हाईट किती, झिरो. आपण हाईट मेजरमेंट इथून करणार आहे, लक्षात घ्या, दिस इज द रेफरन्स. ओके, तर या रेफरन्स पासून बी पोझिशनची हाईट झिरो येते, त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी ऍट बी काय असणार आहे, झिरोच असणार आहे. म्हणजे थोडक्यात पोटेन्शियल एनर्जी इथं काय होतंय, रोलिंग कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्जन होत आहे. आता इथं एम अँड एम गेट कॅन्सल, आपल्याला व्हीचा फॉर्म्युला काढायचा आहे. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा, टू जी एच डिवायडेड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर येणार आहे. ओके, सो व्हेलॉसिटी व्हेन बॉडी रिचेस द बॉटम पोझिशन इज गिव्हन बाय फॉर्म्युला अंडर रूट टू जी एच डिवायडेड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला. ओके, म्हणजे ज्यावेळी बॉडी एच हाईट वरून खाली रोल होत खाली येणार आहे त्यावेळी त्याला व्हेलॉसिटी मिळालेली असणार आहे अंडर रूट टू जी एच वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता इथं एक महत्वाची गोष्ट आहे, काय आहे तर ही फायनल व्हेलॉसिटी जी आहे ती फक्त व्हर्टिकल हाईट आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर म्हणजे टाईप ऑफ बॉडीवर डिपेंड आहे, ती इन्क्लिनेशनवर डिपेंडंट नाही आहे. इन्क्लिनेशन 30 degrees ठेवलं, 60 degrees ठेवलं, कितीही ठेवलं इन्क्लिनेशन, ओके 10 degrees 20 degrees कितीही इन्क्लिनेशन ठेवलं तरी बॉडी ज्यावेळी एच हाईट मधून खाली येणार आहे त्यावेळी सगळ्या बॉडीला, ओके, त्या प्रत्येक बॉडीला व्हेलॉसिटी तेवढीच मिळणार आहे. ओके, तर ही व्हेलॉसिटी ही डिपेंड्स ऑन, बघा, हेन्स ही डिपेंड्स ऑन फर्स्ट हाईट एच आणि सेकंड म्हणजे काय असणार आहे, दॅट इज शेप ऑफ द बॉडी. शेप ऑफ बॉडीनुसार काय होणार आहे, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिसाईड होणार आहे. रिंग असेल, सॉलिड स्पियर असेल किंवा हॉलो स्पियर असेल त्याच्यानुसार काय होणार आहे, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू डिसाईड होणार आहे. याच्यावर सिम्पल क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, त्याच इन्क्लाइन प्लेन मधून त्याच इन्क्लाइन प्लेन वर तेवढ्याच हाईट मधून नंबर ऑफ बॉडीज खाली सोडल्या तर कुणाची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असणार आणि कुणाची व्हेलॉसिटी सगळ्यात कमी असणार, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता हे बघा, टू जी तर कॉन्स्टंट आहे, सगळ्या बॉडी ज्या आहेत तेवढ्याच हाईट मधून खाली सोडलेल्या आहेत त्याच्यामुळे एच देखील कॉन्स्टंट, म्हणजे याचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जास्त असणार, त्याचं स्पीड काय असणार आहे, बॉटम पोझिशनला पोहोचल्यानंतर सगळ्यात कमी असणार आहे, लक्षात येत आहे. आणि ज्याचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कमी त्याचं फी काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणजे फीचा सिक्वेन्स आपण जर बघितला तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कोणाला असणार, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त रिंगला, बरोबर आहे ना, रिंगला सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळं बॉटम पोझिशनला पोहोचल्यानंतर रिंगची व्हेलॉसिटी सगळ्यात कमी असणार. पुन्हा एकदा सांगतोय बघा, डिस्क, रिंग, सॉलिड स्पियर आणि हॉलो स्पियर एकाच वेळी एकाच इन्क्लाइन प्लेन वरून खाली सोडले तर सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी कुणाला मिळणार आहे, ज्याचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कमी आहे, कुणाचा सगळ्यात कमी आहे, दॅट इज ऑफ
सॉलिड स्पियर, म्हणजे सॉलिड स्पियरची वेलॉसिटी सगळ्यात जास्त असणार आहे, आणि सगळ्यात कमी वेलॉसिटी कोणाची असणार आहे, रिंगची वेलॉसिटी सगळ्यात कमी असणार आहे, बिकॉज के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज मोर मॅक्सिमम फॉर द रिंग असतं. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे एखादी बॉडी इन्क्लाइन प्लेन वरून रोल होत असेल तर बॉटम पोझिशनला पोहोचल्यानंतरचं स्पीड दोन गोष्टीवर डिपेंड असतं, एक म्हणजे हाईट आणि दुसरी गोष्ट म्हणजे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू, दॅट इज शेप ऑफ द बॉडी. कारण के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू शेपनुसार डिसाईड होते. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन डाऊन द प्लेन किती असणार आहे, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काढूया. acceleration along the plane म्हणजे ही जी बॉडी आहे ती अलॉंग द प्लेन किती ऍक्सेलरेशन खाली येणार आहे, ऍक्सेलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या बॉडीला काहीतरी ऍक्सेलरेशन असणार आहे, ए ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशन काढण्यासाठी काय करूया, आपण थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करूया. ओके, त्याच्यासाठी आपल्याला हा इथं राईट अँगल ट्रायंगल पण काढावा लागणार आहे. सपोज ए पॉइंट मधून हॉरिझॉन्टल लाईन काढली, बी पॉइंट मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि त्याच्यानंतर ही तिरकी लाईन देखील काय केलेली आहे, इथं जॉईन केलेली आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. तर ए टू बी लिनियर डिस्प्लेसमेंट सपोज किती असणार आहे, ए असणार आहे. ए टू बी लिनियर डिस्प्लेसमेंट किती असेल, एस असेल. ही साईड किती असणार आहे, ही साइड एच असणार आहे, म्हणजे व्हर्टिकल हाईट किती हाईट मधून खाली येणार आहे, आणि हा अँगल काय असणार आहे, थीटा असणार आहे. ठीक आहे, ऍक्सेलरेशन अलॉंग द प्लेन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे, दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस असतं, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. आता फायनल वेलॉसिटी आपल्याला किती मिळाली आहे, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू, दॅट इज टू जी एच डिवाइडेड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मिळालेली आहे. यू स्क्वेअर म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे, त्याच्यामुळे इनिशियल वेलॉसिटी झिरो, प्लस टू ऍक्सेलरेशन काढायचं आहे आणि डिस्प्लेसमेंट एस असणार आहे. आता एका साईडला एच आहे आणि दुसऱ्या साईडला एस आहे, तर काय करूया, एचला एसच्या स्वरूपात रिप्लेस करूया. पण त्याच्यासाठी बघा, इथं आपण साईन थिटाचा जर फॉर्म्युला युज केला या डायग्राम मध्ये, साईन थिटा या राईट अँगल ट्रायंगल मध्ये, तर साईन थिटा इज इक्वल टू काय, तर एच डिवायडेड बाय एस येणार आहे. ओके, बट साईन थिटा इज इक्वल टू काय आहे, एच बाय एस. तर एचला रिप्लेस करूया, सो एच येणार आहे एस साईन थिटा. त्याच्यामुळे आता हा फॉर्म्युला काय होणार बघा, टू जी एस साईन थिटा डिवायडेड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू टू ए एस होणार आहे. आता दोन्ही साईडचं बघा, एस अँड एस गेट कॅन्सल, ओके, टू अँड टू ऑल्सो गेट कॅन्सल, आणि त्याच्यामुळे ऍक्सेलरेशनचा फायनल फॉर्म्युला येणार आहे जी साइन थीटा डिवाइडेड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. म्हणजे पुन्हा एकदा ऍक्सेलरेशन ऑफ द बॉडी, ऍक्सेलरेशन ऑफ द बॉडी अलॉंग द प्लेन हे कशावर डिपेंड असणार आहे, आता इथं हे हाईटवर डिपेंड असणार आहे, अँगल आणि शेप ऑफ द बॉडी या दोन गोष्टीवर डिपेंड असणार आहे. सो ऍक्सेलरेशन डिपेंड्स ऑन, म्हणजे बॉडी रोल होत खाली येत असेल, ऍक्सेलरेशन कशावर डिपेंड असणार आहे, ऍक्सेलरेशन डिपेंड्स अपॉन फर्स्ट, ओके, ऍक्सेलरेशन डिपेंड्स ऑन फर्स्ट, दॅट इज अँगल ऑफ इन्क्लिनेशन, दॅट इज थीटा, अँड सेकंड द शेप ऑफ द बॉडी, दॅट इज the value of k square by r square. या गोष्टीवर acceleration depends असणार आहे. Okay.
acceleration depends on. आता याच्यानंतर हे एक्सेलरेशन झालं, आता टाइम ऑफ डिसेंट, खाली येण्यासाठी लागणारा टाइम, टाइम ऑफ डिसेंट देखील कॅल्क्युलेट करूया. टाइम ऑफ डिसेंट म्हणजे एखाद्या बडी रोल होत खाली येत असेल तर किती वेळानंतर खाली येणार आहे. आता टाइम ऑफ डिसेंट काढण्यासाठी काय करूया, सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करूया. बाय युझिंग सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन, सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन काय बघा, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ओके, आता किती डिस्टन्स न खाली आली आहे अलॉंग द प्लेन, एस डिस्टन्स न खाली आली आहे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे त्याच्यामुळे इनिशियल वेलॉसिटी काय घेणार आपण, झिरो घेणार आहे, म्हणजे ही टर्म झिरोच झाली. हाफ एक्सेलरेशन आहे जी साईन थिटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर येणार आहे. ओके, जी साईन थिटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. मग याच्यावरून काय होणार बघा, टू एस बरोबर ना, टू एस इंटू वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय जी साईन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, टी स्क्वेअर येणार आहे. म्हणजे टी इज इक्वल टू काय येणार आहे, अंडर रूट 2s 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर अपॉन जी साईन थिटा. आता काय करूया, परत एस ला इथे इन टर्म्स ऑफ एच रिप्लेस करूया. एस म्हणजे काय असतं, एस इज इक्वल टू एच बाय साईन थिटा येणार आहे. बट एस इज इक्वल टू, या इक्वेशन वरून बघा, साईन थिटा इज इक्वल टू एच बाय एस आहे, त्याच्यामुळे एस इज इक्वल टू काय येणार आहे, एच डिवायडेड बाय साईन थिटा. त्यांना रिप्लेस करूया, म्हणजे हा टाइमचा फॉर्म्युला येणार आहे, टाइम इज इक्वल टू, आता इथं एसच्या ठिकाणी एच डिवायडेड बाय साईन थिटा ठेवलं तर काय होणार आहे, इथं टू एच होणार आणि खाली साईन थिटा येणार ना, आणि पूर्वीच ऑलरेडी साईन थिटा आहे, साईन स्क्वेअर थिटा. ओके, तर टाइम होणार आहे अंडर रूट टू एच वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय जी साईन स्क्वेअर थिटा येणार आहे. म्हणजे हा फॉर्म्युला फायनली आपण असा लिहू शकतो, साईन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट निघू शकणार आहे, तर फायनल फॉर्म्युला फॉर द टाइम ऑफ डिसेंट येणार आहे वन डिवायडेड बाय साईन थिटा. ओके, वन डिवायडेड बाय साईन थिटा अंडर रूट काय होणार आहे, टू एच वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय जी. So this is the final formula. This is the final formula. Okay. So time of descent is given by formula 1 by sin theta under root 2h 1 plus k square by r square divided by g. ओके, आता टाइम ऑफ डिसेंट जो आहे तो कशावर डिपेंड असतो, एक म्हणजे एच वर डिपेंड असतो आणि वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आणि थीटा या तिन्ही गोष्टीवर डिपेंड असणार आहे. हेन्स टाइम ऑफ डिसेंट डिपेंड्स ऑन, याच्यावर एमसीक्यू तयार होऊ शकतात, म्हणजे फी कशावर डिपेंड असतं, ऍक्सेलरेशन कशावर डिपेंड असतं आणि टी कशावर डिपेंड असतं. तर टाइम पहिली गोष्ट कशावर डिपेंड असणार आहे, that is inclination of that plane, that is theta. Second, height, kiti height na te khali yet, that is h. ani tisri gosht manje shape of the body, that is k square by r square chi value. Okay, evdya goshti var kay asnar ahe टाइम ऑफ डिसेंट डिपेंड असणार आहे. आता याच्यामध्ये असा सिंपल क्वेश्चन होऊ शकतो,
की त्याच इन्क्लाइन प्लेन मधून तेवढ्याच हाईट मधून सगळ्या बॉडी खाली सोडल्या तर लवकर खाली कोण पोचणार, बॉडी रोल होत खाली येत आहेत महत्वाचं म्हणजे. ओके, इन नंबर ऑफ बॉडीज. ओके, क्वेश्चन असा याच्यावर होऊ शकतो, अ नंबर ऑफ बॉडीज आर रिलीज्ड ऑन सेम इन्क्लाइन प्लेन. सेम इन्क्लाइन प्लेन म्हणजे काय, सगळ्यांसाठी थीटा सेम होणार आहे थ्रू सेम हाईट, थ्रू सेम हाईट. ओके, तर खाली लवकर कोण पोचणार, ज्याचा टी कमी असणार आहे तो लवकर पोचणार. आता टी कशावर डिपेंड असणार आहे, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरच्या व्हॅल्यूवर. मग के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू मिनिमम कोणाला असते, सॉलिड स्पिअरला, सेम हाईट. ओके, देन सॉलिड स्पिअर रिचेस फर्स्ट, सॉलिड स्पिअर रीच फर्स्ट म्हणजे सगळ्यात अगोदर बॉटमला कोण पोचणार आहे, सॉलिड स्पिअर बॉटमला जाऊन पोचणार सगळ्यात अगोदर. आणि सगळ्यात शेवटी कोण पोचणार आहे, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे तो सगळ्यात शेवटी पोचणार आहे. म्हणजे रिंग जी आहे ना ती सगळ्यात शेवटी बॉटमला जाऊन पोचणार, लक्ष देत आहे. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, सॉलिड स्पिअर, होलो स्पिअर, रिंग आणि डिस्क एकाच वेळी एकाच इन्क्लाइन प्लेन वरून सेम हाईट वरून खाली सोडून दिली आणि ते रोल होत खाली येत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे रोल होत खाली येत असतील तर सगळ्यात अगोदर कोण पोचणार आहे, सॉलिड स्पिअर सगळ्यात अगोदर पोचणार, कारण टाइम ऑफ डिसेंट सॉलिड स्पिअरला सगळ्यात कमी येतो. ओके, सॉलिड स्पिअर सगळ्यात अगोदर पोचणार आणि सगळ्यात शेवटी रिंग पोचणार आहे. आणि कुठल्या सिक्वेन्सनं पोचणार बघा, तर सगळ्यात कमी व्हॅल्यू आहे सॉलिड स्पिअरला, सॉलिड स्पिअरला, बरोबर ना, ती किती असते 2/5. त्याच्यानंतर कोण खाली पोचणार आहे, डिस्क, त्याची किती असते व्हॅल्यू, दॅट इज 1/2, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण पोचणार आहे, दॅट इज होलो स्पिअर, त्याची व्हॅल्यू असते 2/3 त्याच्यामुळं. आणि सगळ्यात शेवटी रिंग पोचणार आहे विच इज हॅव्हिंग द व्हॅल्यू ऑफ 1, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त 1 आहे. 2/5 म्हणजे 0.4, 1/2 म्हणजे 0.5, 2/3 म्हणजे 0.666 आणि रिंगला 1 येणार आहे. तर या सिक्वेन्सनं बॉडीज काय होणार आहे, बॉटमला पोचणार आहेत. तर या पद्धतीनं रोलिंग मोशन मध्ये आपण काय केलेले आहेत, हे सगळे फॉर्म्युले. एखादी बॉडी रोल होत खाली जात असेल तर हे आपण फॉर्म्युले सगळे बघितलेले. ओके, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट या सगळ्याचे, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि टाइम ऑफ डिसेंट याचे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. ओके, तर हा पार्ट, हा जो व्हिडिओचा पार्ट आहे तो पुन्हा एकदा रिपीट तुम्ही बघा. ओके, आणि याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तर ते डाऊट्स विचारा. ओके, तर या पद्धतीनं रोलिंग मोशन विदाऊट स्लिपिंग अलॉंग द इन्क्लाइन प्लेनची कन्सेप्ट आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा, एखादी बॉडी रोल होत असेल तर त्याच्या टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, त्याच्यानंतर एखादी बॉडी इन्क्लाइन प्लेन वरून खाली रोल होत असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय असते, ऍक्सिलरेशन काय असतं आणि टाइम ऑफ डिसेंट काय असतो. आणि या गोष्टी कशावर डिपेंड असतात ते व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल, याच्यावर एमसीक्यू तयार होऊ शकतो. म्हणजे बॉडी इन्क्लाइन प्लेन वरून रोल होत खाली येत असेल तर व्हेलॉसिटी कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्यानंतर ऍक्सिलरेशन कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्यानंतर टाइम ऑफ डिसेंट कशावर डिपेंड असणार आहे. तर या गोष्टी आपण इथं लिहिलेल्या आहेत सगळ्या. ओके, ते व्यवस्थित नोट डाऊन करा. ओके स्टुडंट्स.